मनोज जरांगेंवर आता सहकाऱ्यांकडूनच वार केला जातोय. जरांगेंच्या भूमिकेवर, त्यांच्या वागण्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तर दुसरीकडे मनोज जरांगे हे आंदोलन सुरूच ठेवणार आहेत. आंदोलन अधिक तीव्र करण्याच्या तयारीत ते आहेत, त्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र 10% आरक्षण मिळाल्यानंतर मराठा आंदोलकांमध्येच दोन गट पडल्याची चर्चा आहे. जरांगेंकडून सरकारकडे बोट दाखवत टीका करणारे सरकारचा एक ट्रॅप असल्याचं त्यांनी म्हटलंय. यावरच बोलताना टीका करणाऱ्यांचा विषय त्यांनी कसा संपवला ऐका. संपर्काला काय, संपर्क काय करतील, संपर्क करायला बाजू त्यांच्या अंगावरती, त्यांना यार तोंड तर पाहिजे ना. इकडे अधिसूचना त्यांनी काढली, अंमलबजावणी त्यांना करावी लागणार आहे. कशाला त्यांनी इकडे येऊन काय करतील, इकडे यायला तोंड तर पाहिजे ना. त्यांनी आता एकच काम हातात धरलेलं आहे, आता एक एक माणूस उठवू नये. पण खानदानी मराठ्यांचा माणूस मराठ्यांच्या विरोधात बोलूच शकत नाही. चलो, पण तुमचे माणसं आता फोडायला सरकारने सुरुवात. आमचे नाही, ते त्यांचेच आहेत. आमचे फोटत नसते, त्यांचेच आहेत. गेल्या काही दिवसामध्ये तुमचं सरकारशी काय बोलणं झालं? बोलणंच नाही, कसलंच बोलणं नाही. बोललो काय करते ना, तिथं अधिसूचनेची अंमलबजावणी पाहिजे. त्यांनीच काढलेली अधिसूचना, मग द्यायचं नाही. मग जेवढे विरोधात बोलते तेवढ्याला बोल द्यायचं, एवढंच काम करायचं. पण माझं खास करून मराठा समाजाच्या माणसं असतील, महिला असतील, यांना विनंती, प्रश्न समाजाचा, स्वतःच्या स्वार्थासाठी, प्रसिद्धीसाठी समाजाचं वाटलं नको. असतील काय मतभेद तर नंतर बघू, हे मात्र माझं विनंतीपूर्वक आव्हान. मी सांगितलं होतं की आणखीन 17 बाकी आहेत. तर आणखीन एका महिलेने आज एक पत्रकार परिषद घेऊन, वानखेडे नावाच्या, त्यांनी पण तुमच्यावर आगपाकड केलेली पाहिली. द्या सोडून पुढे सगळे हे राहणारच आहे. असल्या कसल्याला किंमत देऊन चालायचं, समाज महत्वाचा, बाकी त्याला किंमत देऊन चालायचं नाही. असं प्रत्येकाचं उत्तर देत बसलं, माझं आंदोलन कुठं जाईल? असं का होत आहे? जाऊ दे, काय असतं आता. शेवटी प्रत्येकाला प्रसिद्धीची हवी, प्रत्येकाला पैसा असा वाटतो सरकारचा, ते सोडूनच द्या आता. हे ते चालू राहणार आहे, ते ट्रॅप नाही आहे नसन पण. कारण शक्यतो या राज्यातली महिला, तिला जाणे द्या करा स्वतःच. काही असू शकतं आणखीन काही दुसरे 2-3 ट्रॅप, यांच्यावर आता उत्तरच देणार नाही. पत्रकार परिषद इथून पुढं फक्त मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच आरोप करण्यासाठी. ते म्हणतात तुमचं जो आंदोलन चालू आहे त्यामागे शरद पवार आहे. सोडून द्या सांगतात तसं तुम्ही करतात. सोडून द्या, सोडून द्या. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे मग ती काय आहे. चला सोडून द्या, आपलं महत्वाचे घ्या, आरक्षण महत्वाचं आहे. नसेल तर धन्यवाद सगळ्या पत्रकार बांधवांचे. तर मनोज जरांगे यांनी यापुढे टीका करणाऱ्यांवर बोलणार नाही. पत्रकार परिषद केवळ मराठा आरक्षण विषयात असेल असं जाहीर करत मतभेद असतील तर नंतर बघू अशी भूमिका घेतली. त्यामुळे विरोधकांवर नेहमी उत्तर देणाऱ्या जरांगेंनी यापुढे त्यावर बोलणार नाही असा निर्णय घेतला. आता जरांगेंचे आणखीन काही सहकारी त्यांच्या विरोधात जातात का, आणि जरांगेंना लोकांचा किती पाठिंबा आरक्षण दिल्यानंतर मिळतो ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यापुढे आता जरांगेंचं आंदोलन कसं सुरू राहतं यावर तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा.